साहब जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्रवाणी साहब। गुलाब शेठ पारखे यांनी त्यांच्या सावरगाव दालिवडी मतदारसंघामध्ये जो काही विकास केला आहे तो सगळ्यांच्या समोर आहे। एक मितभाषी व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं जे काम, संघटना वाढीसाठी चाललेलं काम, किंवा त्यांचा मुलगा जो विकी पारखी जे काम करतो आहे, तरुणांसाठी ज्या वेगवेगळ्या स्पर्धा भरवत आहेत, तुम्ही कसं पाहता याकडं? गुलाब शेठ पारखे जेव्हापासून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जो विकासाचा महामेरू आणला तो सर्व जनतेने या ठिकाणी पाहिलेला आहे। आज पण या ठिकाणी विकी भाऊ पारखे यांचे चिरंजीव हे युवा सेनेचे जुन्नर तालुका अधिकारी आहेत, त्यांचंही काम एकदम उल्लेखनीय आहे आणि भविष्यामध्ये त्यांना जर चान्स भेटला तर जिल्हा परिषदमध्ये जाऊन ते एकदम एक नंबर काम शिवसेना पक्षाच्या वतीने करतील असा मला विश्वास वाटतो। या मतदारसंघामध्ये इतर काही मंडळी ढरकाळी फोडतायत, काय वाटतं तुम्हाला? नाही, शिवसेना पक्षापुढं हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा साहेब, त्याच्यामुळं कुणी कितीही ढरकाळी फोडली तरी यांचं विकास काम आणि शिवसेना पक्षामागं जी जनता आहे ती 100% यांना न्याय देईन असा मला विश्वास वाटतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।